जून 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 सिक्स शोलापुर छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई वंदे भारत एक्सप्रेस कमिंग फ्रॉम शोलापुर। हेलो मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे मराठी रेलटेल। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की येणाऱ्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या मार्गावरती ह्या नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहेत किंवा सुरू होऊ शकतात। जसं की आपल्याला माहीतच आहे की भारतामध्ये एकूण 400 वंदे भारत रेल्वे बनवणार आहेत, ज्याचं एक एक करून उत्पादन ICF चेन्नई येथे चालू आहे। लवकरच मराठवाडा रेल कोच फॅक्टरी लातूर येथे सुद्धा वंदे भारत एक्सप्रेस बनणार आहेत। आपल्या राज्याच्या वाट्याला कमीत कमी 30 ते 40 वंदे भारत एक्सप्रेस तरी यायला हव्यात। तर आता आपण पुढे हे बोलणार आहोत की येणाऱ्या काळामध्ये म्हणजे किमान 2023 शेवटपर्यंत किंवा 2024 शेवटी अजून काही वंदे भारत सुरू होणार आहेत, त्यापैकी काही मार्गावर सुरू होणाऱ्या गाड्या ह्या नक्की झालेल्या आहेत, तर अजून महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या मार्गावर ह्या गाड्या सुरू होऊ शकतात ते आपण पाहूया। वंदे भारत सुरू होण्यासाठी सर्वात बेसिक गोष्ट तो म्हणजे रूट विद्युतीकरण। आणि आता महाराष्ट्रामध्ये काही तुरळक असा भाग आहे जिथे 100% विद्युतीकरण झालेली नाही। 2023 शेवटपर्यंत महाराष्ट्र हा 100% विद्युतीकरण झालेला असेल ह्यात शंकाच नाही। तर ज्या वंदे भारत नक्की झालेल्या आहेत त्यामध्ये पुणे सिकंदराबाद 2.0 वंदे भारत जी सीटर असेल, त्यानंतर मुंबई ते नवी दिल्ली 3.0 स्लीपर वंदे भारत असेल, ह्या जवळपास निश्चित झालेल्या आहेत। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या मार्गावरती वंदे भारत सुरू करता येतील ते आपण पाहूया। मुंबई ते शिर्डी व मुंबई ते सोलापूर ह्या वंदे भारत नंतर आपण अपेक्षा ठेवू शकतो ती म्हणजे मुंबई ते नागपूर वंदे भारत एक्सप्रेस। ह्या मार्गावरती नाशिक रोड नंतर 130 km/h हा वेग ही गाडी पकडू शकते, जी नाशिक रोड, मनमाड, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर अशी जाऊ शकते। त्यानंतर पुणे अमरावती वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी नगर, मनमाड, भुसावळ, अकोला, अमरावती अशी जाऊ शकते। त्यानंतर औरंगाबाद CSMT वंदे भारत सुरू होईल, जिला फक्त मनमाड आणि नाशिक रोड व कल्याण असे थांबे असतील। सोलापूरहून अजून एक वंदे भारत सुरू व्हायला पाहिजे नाशिक रोडसाठी, कारण सोलापूर ते नाशिक रोड दरम्यान फारच कमी कनेक्टिव्हिटी आहे। जर इथे वंदे भारत सुरू केली जी वाया कुर्डुवाडी, दौंड, त्यानंतर अहमदनगर, त्यानंतर मनमाड व नाशिक रोड अशी गेली तर ते जास्त चांगले राहील। त्यानंतर औरंगाबाद ते बिदर वंदे भारत एक्सप्रेस जिला जालना, परभणी, परळी वैजनाथ, उदगीर व बिदर असे थांबे असतील। त्यानंतर नांदेड हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेस जिला बासर, निजामाबाद, कामारेड्डी व हैदराबाद असे स्टॉप्स असतील। त्यानंतर कोल्हापूर ते नागपूर अशी 3.0 स्लीपर वंदे भारत हवी जी वाया मनमाड जाईल। त्यानंतर कोल्हापूर ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस हवी जिला मिरज, सातारा, पुणे, लोणावळा व कल्याण असे थांबे असतील। कोकण रेल्वेसुद्धा विद्युतीकरणाअंतर्गत असल्यामुळे पनवेल ते वास्को द गामा स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस नक्कीच असायला हवी, जिला रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ व वास्को द गामा असे थांबे असायला हवेत। यासोबतच महाराष्ट्रातील मुख्य शहरातून बाहेर राज्यात जाणाऱ्या स्लीपर किंवा सीटर वंदे भारतसुद्धा सुरू होऊ शकतात, जसं की इंदोर, भोपाळ, कलकत्ता, सिकंदराबाद, बँगलोर, नवी दिल्ली, चेन्नई इत्यादी। अकोला काचीगुडा या गाडीलासुद्धा वंदे भारतमध्ये बदलण्याची गरज आहे। महाराष्ट्रामध्ये वेगात रहदारी वाढवायची असेल तर ह्या ट्रेन्स येणं खूप गरजेचं आहे। वंदे भारत ही काळाची गरज आहे हे आता आपल्याला समजून घ्यायला हवं। सोबतच जुन्या सर्व ट्रेनसुद्धा तशाच चालू राहून आपली सेवा देतच राहतील, हा कमेंट बॉक्स आपल्यासाठी मोकळा आहे। अजून कोणत्या मार्गावरती ही संकल्पना येऊ शकते ते मात्र अवश्य सांगा। धन्यवाद। ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया।